दरम्यान शक्ती प्रदर्शन करून दबाव निर्माण करायचा प्रयत्न राठोड यांनी केल्याचा आरोप भाजपानं केला. राठोड यांच्यावर कारवाई करा, दिरंगाई नको अशी मागणी विरोधकांनी केली. शक्ती प्रदर्शन करून दबाव निर्माण करायचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, दिरंगाई नको अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आपण हिंगोलीला त्या ठिकाणी आपण बघाल संतोष बांगर नावाचा शिवसेनेचा आमदार या संजय राठोडच्या समर्थनांमध्ये बंजारा समाज आणि शिवसेनेने एकत्रित मोर्चा काढला. काय कारवाई आपण केली? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ज्या वेळेला आव्हान करतात त्यावेळेला सगळ्यांनी त्याचं पालन करायला पाहिजे, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला त्यांचाच मंत्री केराची टोपली दाखवत असेल तर सर्वसामान्य जनतेकडून कशी काय सरकार अपेक्षा करू शकतो? त्या नावाने ज्या पीडित व्यक्ती आणि महिला भगिनीच्या नावाने हे सगळं संशय उभं झालंय, ती सुद्धा भगिनी आमची त्याच समाजाची आहे आणि त्यामुळे एक मोठं कटकारस्थान या पद्धतीच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याचं होत आहे. आज झालेला प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेवर आतापर्यंत राजकीय दबाव होता, आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक त्या ठिकाणी दबाव सुद्धा टाकू. हिम्मत असेल तर चौकशी करून दाखवा अशा पद्धतीचा संदेश दिला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मिळून या विषयात नेमकं काय घडलंय त्या गुलदस्तातल्या गोष्टी समोर आणणं आवश्यक आहे. ज्या चव्हाणला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून तर तिची आत्महत्या झाल्यानंतर काहीही आणि कसंही करून तो मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतच्या ऑडिओ क्लिप्स आहेत. त्या ऑडिओ क्लिप्स ऐकल्या तर निश्चितपणे लक्षात येतं की हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून संजय राठोड याचाच आहे. आजपर्यंत त्याची चौकशी का केली नाही? पूजा चव्हाणचा लॅपटॉप हस्तगत केला, त्यामध्ये काय निघालं? फोन हस्तगत केला, त्याच्यामध्ये काय निघालं? या सगळ्या गोष्टींचं पोलिसांनी जी स्पष्टता द्यायला हवी होती ती अद्यापपर्यंत दिलेली नाही.